गेल्या 90 दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा पोट भरणे जिकिरीचे बनले असताना आर्थिक विवेचनातून सापडलेल्या संप कर्मचारी यांना मजदी येथील ज्योतिषी मदतीला धावून आले. 150 चालक वाहकांना प्रत्येकी महिनाभर पुरेल इतका किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. मालेगाव, सटाणा, कळवण, धुळे आगारातील कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपणारे ज्योतिषी ग्राम पुरोहित दीपक दीक्षित उर्फ गणू महाराज यांच्या दातृत्वाने कौतुक करण्यात येत आहे. तसेच मालेगाव येथील आगारातील संपर्क कर्मचाऱ्यांना किराणा साहित्याचे वाटप करताना ज्योतिषी दीपक दीक्षित गणू महाराज हे देताना दिसत आहेत. या उपक्रमाने अपेक्षित कर्मचारी भावुक झाले. मजदी येथील ग्राम पुरोहित दीपक दीक्षित उर्फ गणू महाराज यांनी सामाजिक बांधिलकी जपत मालेगाव आगारात सर्व एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2100 रुपयाच्या किराणा साहित्याचे वाटप केले. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने प्रसिद्धी ज्योतिषी गणू महाराज यांनी हा उपक्रम स्वयंस्फूर्तीने हाती घेतला. यावेळी धुळे, सटाणा, कळवण आगारातील कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करण्यात आले. कोरोना काळातही दातृत्वाचा परिचय देण्यात आघाडीवर होते. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देवरे, उमेश पवार, तानाजी शिंदे, किशोर ठाकरे, प्रकाश देवरे, प्रमोद निकम, विनोद जैन, विजय अहिरे, पिंजारी आदी उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या दीर्घकालीन काळामुळे संयम संपल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिवाराची मदत करणे सामुदायिक जबाबदारी आहे. तरी माझे काही मित्र आहेत मालेगाव डेपोला, त्यांना मी फोन करून सांगितला तुला कोणाच्या घरामध्ये दवाखान्याचा खर्च असेल, कोणाला शिक्षणाला पैसे नाही असतील, अशा काही लोक गरिबांचे लोक असतील तर मला फोन करून सांगा, मी त्यांच्यासाठी मदत करायला मी तयार आहे. मित्र आहेत डेपू डेपूमध्ये, त्यांना 8 दिवसापासून माझा कॉन्टॅक्ट चालू होता. त्याच्यानंतर मालेगाव आमचे दाजी आहेत सकाळ पत्रकार, मग त्यांच्याशी मी ज्या गोष्टीवर चर्चा केली म्हणून आपला कार्यक्रम कोणत्या पद्धतीने करायचा आहे, कुठे ठेवणार आहेत महाराज, परत अशा अशा पद्धतीने सटाणा, कळवण, काही थोडे डेपोचे असतील, साखरे डेपोचे असतील, मालेगाव डेपोचे असतील, त्यांना एकत्र करा. 100-150 लोक काही असतील त्यांना आपण एक एक प्रॉब्लेम मिळायचा किराणा वाटप करू. माझ्याकडून जेवढं करता आलं तेवढं मी तुम्हाला सहकार्य दवाखाना 2 पैशाची पण मदत लागली तर मी तुम्हाला करू शकतोय. आलं लक्षामध्ये तुमचा सेवेकार लवकरात लवकर व्हावा हाच मी आशीर्वाद करतोय. त्यामुळे त्यांनी सन्मान सुद्धा स्वीकारलेला नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आपण सर्वांनी त्याआधी मी सरांना विनंती करतो आपण महाराजांबद्दल बोलावं. गेल्या 101 दिवसापासून संपात सहभागी असलेले माझे एसटी कर्मचारी बंधू आणि भगिनींनी, इथे उपस्थित असलेले सर्व कर्मचारी वर्ग, नागरिक, मी पण एक कर्मचारी आहे, तुम्ही पण कर्मचारी आहात. आमचा पगार 8-10 दिवस तुम्ही उशिरा झाला तरी काय अवस्था होती आपल्यालाच माहीत आहे. 2001 दिवसापासून म्हणजे 16 महिन्यापासून आपण या संपात कर्मचारी सहभागी आहात. आपल्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल आम्हालाही माहिती आहे, तुम्हाला माहिती, समाजाला माहिती आहे. पण तो प्रश्न सोडवणे सरकारच्या हातात नाही, आपल्या हातात, आमच्या तरी हातात काही नाही. पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून मजदी गावचे, सातवी तालुक्यातील, धुळे जिल्ह्यातील मजदी गावचे पुरोहित दीपकजी दीक्षित उर्फ गणू महाराज यांनी आज आपल्यासाठी एक किराणा वाहनसामानासाठी वाटपाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. गणू महाराजांबद्दल सांगायचं झालं तर 2007 सालापासून ते सार्वजनिक उपक्रमात असं वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी असतात. एक ज्योतिष, आपण म्हणतो ना भविष्य ज्योतिष ताऱ्याचं त्यांचं एक ऑफिस आहे, तिथे ते काम करतात. पण आलेल्या उत्पन्नात स्वतःसाठी न ठेवता समाजासाठी वाटप करत असतात. 2007 कोणा गोरगरिबांच्या कोणाचे लग्नाचा खर्च असो, लग्न असो, गावाची आपली
सप्ताहाची पंगत असो, वेगवेगळे उपक्रम असो, जयंती पुण्यतिथी असो, गावातले जयंती पुण्यतिथी पुतळ्यांसाठी त्यांचं लाखात 2 लाखात 3 लाखाच्या पुढे असं दान असतं. कोरोना काळामध्ये गावात मंदिर गावात व आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांनी जवळजवळ प्रत्येक घरात जिथं जिथं गरज होती तिथं किराणा वाटप केलेला आहे. ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या वाटप केलेल्या आहे. पण दवाखान्याचा खर्च केलेला आहे. परत जे काही आडल्या नेलेल्या भगिनीचा काही प्रसिद्धीचा खर्च आला असेल, मोठे गरीब येत्या घरात मोठं ऑपरेशनचा खर्च आला असेल, त्यांनी तो वारंवार केलेला आहे. आणि आजपर्यंत त्यांनी तिथं काही त्यांचा बोबाटा केला नाही, का पेपरबाजी केलेली नाही. त्यांचा मालेगावच्या बाबतीत पण त्यांचं आमचं आणि राणाचं नियोजन झालं की तर मालेगावला करू. पण मालेगावसाठी सुद्धा त्यांनी 10 किलो तांदूळ, 2 किलो तेल आणि याच्यामध्ये पोहे, चहा, साखर, इतर म्हणजे एक किट कमीत कमी 2100 रुपयाची तुमच्यासाठी. आम्ही तर काही तुम्हाला जास्त काही देऊ शकत, एवढंच आम्ही देऊ शकतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना. एमडीटीव्ही न्यूजसाठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे.